सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षासाठी महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुरू आहे त्यासाठी विविध विभागांच्या बैठकाही घेण्यात आल्याचं आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितलंय यामध्ये विविध योजनांच्या प्रथम प्राधान्य देण्याचं नियोजन आहे शासनाची अमृत योजना कोटींची आहे त्यासाठी महापालिकेचा हिस्सा एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये द्यावा लागणार आहे शासन योजनेच्या कामासाठी महापालिकेला एक तृतीयांश तरतूद करावी लागणार आहे त्याचप्रमाणे शहरातून दोन उड्डाण पूल प्रस्तावित आहेत या उड्डाण पुलासाठीही महापालिकेला एकूण या योजनेचा तीस टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे त्यासाठीही तरतूद करावी लागेल एकूणच अमृत दोन पाणी पुरवठा ड्रेनेज योजना तसंच उड्डाण पूल यासाठी महापालिकेच्या हिश्शाची तरतूद करण्यास या, या अंदाजपत्रकात प्राधान्य देण्यात येईल आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक खर्चाची तरतूद करावी लागणार आहे रस्ते व इतर कामांनाही प्राधान्यक्रम देण्यात येईल असंही आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे